सोशल मीडियावर अश्लील भाषा वापरून व्हिडिओ प्रसारित करून समाजातील मुलामुलींची नीती भ्रष्ट होण्यास व मानसिक स्थिती बिघडविण्यास कारणीभूत ठरणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव क्वीनला वाकड पोलिसांनी अखेर अटक केली. कृष्ण प्रकाश पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी सोशल मीडिया साईटवर आक्षेपार्ह पोस्टवर लक्ष ठेवण्यासाठी सोशल मीडिया सेल तयार करून त्यामार्फत झिरो टॉलरन्स अंतर्गत तसेच थेरगाव क्वीन या नावाचे अकाउंट द्वारे व्हायरल झालेले अश्लील व्हिडिओवर कायदेशीर कारवाई करणे संदर्भात दिलेल्या सूचनेप्रमाणे डॉक्टर विवेक मुगळीकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाकड पोलीस ठाणे यांनी अधिकारी व अंमलदार यांना सदर बाबत सूचना दिल्या होत्या. दिनांक 29 जानेवारी 2022 रोजी संगीता गोडे महिला पोलीस उपनिरीक्षक यांनी तक्रार दिली की थेरगाव क्वीन या नावाचे अकाउंट चालविणारी मुलगी साक्षी हेमंत श्री श्रीमल राहणार थेरगाव पुणे हिने तिथे सोबत असणारा मुलगा कुणाल कांबळे राहणार गणेशपेठ व एक मुलगी साक्षी राकेश कश्यप राहणार चिंचवड पुणे असे तिघांनी मिळून सार्वजनिक ठिकाणी अश्लील भाषा व शब्द वापरलेले तसेच धमकी वजा अनेक व्हिडिओ तयार करून ते सोशल मीडियामध्ये प्रसारित केले. त्यामुळे सदरचे व्हिडिओ पाहून व ऐकून समाजातील मुलामुलींची नीती कष्ट होण्यास मानसिक स्थिती विन्यास कारणीभूत होत असल्याने यांच्या विरुद्ध घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर विवेक मुगळीकर व पोलीस निरीक्षक गुणे 02 श्री श्री रामचंद्र घाडगे यांनी सुनो प्रकटीकरण विभागाचे अधिकारी सह पोलीस निरीक्षक अभिजीत यांना गुन्ह्यातील आरोपीस अटक करण्याबाबत आदेशित केले. अभिजीत जाधव अधीक्षक यांनी शिताफीने आरोपी साक्षी हेमंत श्री श्रीमान व साक्षी राकेश कश्यप यांना तांत्रिक तपास करून त्यांनी गुन्ह्यात हेरलेले डिव्हाइस सोबत ताब्यात घेतले. पुढील तपास पोलीस करत आहेत.